दिवाळी सण अवघ्या 2 दिवसांवर आलाय. या सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पार्टीचे युवा नेते केदार भगत आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून सुगंधी उठण्याचं वाटप करण्यात येणार आहे. त्यांच्या सुगंधी उठण्याचं प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत यांनी राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक केलंय. या उठण्याच्या प्रकाशनावेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडिक, शेषनाथ गायकर, योगेश साळवी, हर्षद गडगे, भावेश शिंदे, संकेत दसवते, नितेश भगत, रवी परचे, ब्रिजेश बहिरा, संतोष वर्तले, यज्ञेश पाटील उपस्थित होते. युवा नेते केदार सुरेश भगत हे दरवर्षी दिवाळीनिमित्तानं सुगंधी उठण्याचं वाटप करत असतात. यावर्षीसुद्धा आज त्यांच्यापासून ही वाटप सुरू आहे. आज केदार भगत हे माझ्या हस्ते इथं हे उठण्याचं वाटप करत आहेत. सुगंधी उठणं हे दिवाळीची एक फार मोठी मेहरबानी असते. तशाकडे गोड फराफराड आपण करतो, दिवाळी अंकाहून असतो, त्याचप्रमाणे या शिवमुहूर्तावर एक नवीन आपण सुगंधी उठणं अंगाला लावल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला भास होतो, एक वेळचं जाणीव होते आणि पुढलं वर्ष आनंदात जाण्याच्या दृष्टीनं हे होते. आता केदार भगत हे अतिशय बुद्धी आणि नेमकी कार्यकर्ते समाजात मिसळणारे आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे अनेक उपक्रम होत असतात. आज ह्या सुगंधी उठणं वाटपाच्या कामाला त्याच्याबरोबर माझ्या हस्ते सुरुवात झाली असं मी जाहीर करतो. 20 तारखेला एक दिवा लावू जिजाऊ चरणी, एक दिवा लावू शिवचरणी, एक दिवा लावू शंभूचरणी, आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा, एक दिवा माझ्या छत्रपती शिवरायांच्या चरणापाशी, अशा अर्थून दिवाळीचे दिवे लावत असताना आपल्या पूर्वजांची आपल्या महाराजांची आठवण ठेवून त्यांनी या जनतेकरता आपलं सर्व आयुष्य पणाला लावलं, अनेक संकटांकाशी घेतली, तर त्यांची आठवण ठेवून त्या महाराष्ट्राची भारताची संस्कृती जपण्याचासुद्धा त्यांनी अतिशय चांगला असा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून फक्त नुसतं तोंडी भाषणं न देता प्रत्यक्ष कृतीमध्ये ते करत असतात. आमदार प्रशांत कोळंबकर असे दीपक बिल्डरांचं काम सुद्धा होणार आहे आणि ह्या सर्व त्यांच्या होणाऱ्या वर्षभरच्या कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो.